नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. आंबेनळी घाटात बस कोसळून 32 जणांचा मृत्यू. नागपूर जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीने केला प्रवेश. गोंडफेरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण. रामटेक अंबाडा तीर्थक्षेत्र येथे 10 दुकानात चोरी. भानेगाव साई मंदिरात गुरु पौर्णिमा उत्सव थाटात. नवोदय विद्यालय अन्य जिल्ह्यात हलवण्यास गंभीर परिणाम. भंडारा येथे 15 ऑगस्ट पर्यंत नवीन जागी नवोदय विद्यालय स्थलांतरित करा, अन्यथा. आता बातम्या सविस्तररित्या. महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात बस कोसळून भीषण अपघात झाला. या घाटातील दाबिक टोळ जवळील 800 मीटर पेक्षा जास्त खोल दरीत ही बस कोसळली. यातील सर्व कर्मचारी कोकण कृषी विद्यापीठातील असून यामध्ये 31 कर्मचारी आणि 2 चालक असे एकूण 33 जण बसलेले होते. आतापर्यंत 26 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या अपघातात केवळ एका कर्मचाऱ्यांचा जीव वाचला असून 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेनेचे स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी दिली. काटोल नरखेड तालुक्यातील प्रादुर्भाव. काटोल तालुक्यातील धोतीवाडा येथील युनुस मुसानी यांच्या शेतातील कपाशीवर आढळलेली बोंड अळी, तर नरखेड तालुक्यातील वाढोना येथील युवा शेतकरी लीलाधन सातपुतेच्या शेतातील कपाशीवर ही गुलाबी बोंड अळी आढळल्याची माहिती शेतकरी लीलाधर सातपुते यांनी दिली आहे. याकरिता पालकमंत्री, जिल्हा अधिकारी, आमदार, खासदार व कृषी विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे कपाशी सोबतच अन्य पिकाचे संरक्षणार्थ गावोगावी बैठकी लावून जनजागृती व कृषी पीक औषधी वापर व पुरवठ्याबाबत माहिती द्यावी अशी मागणी शेतकरी दुर्गाप्रसाद पांडे सह भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. गोंडखेरी येथे राज्य शासनाच्या महावृक्षारोपण मोहिमेला प्रतिसाद देत नुकतेच कडमेश्वर तालुक्यातील गोंडखेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक 25 जुलै येथे पर्यावरण संवर्धनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शारदा बाद्रे, उपअध्यक्ष प्रीती शेंडे व माजी उपसरपंच हेमराज पोहनकर, सेवकराम पोटभरे व इतर पालकवर्ग यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला. रामटेक शहरात व परिसरात मागील 4-5 दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना होत आहे. गड मंदिर परिसरातील जवळपास 50 दुकानाची चोरी या 4 दिवसात झाली असून शनिवारच्या मध्यरात्री पुन्हा अंबाडा तीर्थक्षेत्र येथे 10 दुकानात चोरी झाली. चोरी एकूण 18,450 रुपये रोख रकमेची झाली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार आशिष जयस्वाल व नगरसेवक सुमित कोठारी यांनी घटनास्थळी भेट दिली. सावनेर तालुक्यातील भानेगाव परिसरातील असलेल्या श्री साई मंदिरात दरवर्षीप्रमाणे गुरु पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री साई व हनुमान मंदिर पंच कमिटी व भानेगाव ग्राम पंचायतीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. साई मंदिरात सकाळी पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी उसळली होती. ऑगस्ट पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व 9 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण करण्यात येईल. तत्पूर्वी नवोदय विद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांना जिल्हा अधिकारी कार्यालयात सोडणार नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे व नवोदय विद्यालय विद्यार्थी पालक यांनी 28 जुलै 2018 रोजी दुपारी 12 वाजता विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नवोदय विद्यालयात विविध समस्यांचा डोंगर उभा आहे, त्यामुळे विद्यार्थी खूप त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांकरिता फक्त 2 प्रसाधनगृहांचा वापर संपूर्ण 20 ते 25 विद्यार्थ्यांकरिता केला जातो. इमारतीच्या आवारात झाडाझुडपात अस्वच्छता असल्याने त्या ठिकाणी झाडाझुडपात सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने साप व विंचू व इतरत्र आढळून येत आहे. परंतु शाळेच्या आवारातील कचरा, मोठमोठे वाढलेले गवत त्यामुळे परिसर स्वच्छ करण्यास असफल ठरले आहे. इमारत निकृष्ट होऊन कोणत्याही क्षणी विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून जीवितहानी होऊ शकते. अशा संपूर्ण गंभीर बाबींकडे जिल्हा प्रशासन केवळ डोळेझाक करीत आहे. नवोदय विद्यालय यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण न करता संपूर्ण
संपूर्ण विद्यार्थी जिल्ह्याबाहेर नवे गाव बांध तसेच वर्धा नागपूर बालाघाट जिल्ह्यात हलवण्याचा प्रयत्न असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले असून पाचगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथे नवीन नवोदय विद्यालय निर्मितीचा प्रस्ताव अजूनपर्यंत थंड बसत्यात आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असताना सुद्धा केंद्र व राज्यात समन्वयाच्या अभावांमुळे नवीन इमारतीच्या बांधकामात विलंब होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. 17 वर्षानंतर आपल्या भंडारा जिल्ह्याला नवोदय विद्यालय केंद्र सरकारकडून मिळालं. सध्या त्या बिल्डिंगमध्ये ज्या ठिकाणी हे नवोदय तात्पुरतं सुरू करण्यात आलेलं आहे, जिल्हा परिषदद्वारे संचालित जखांदर कन्याशाळेची इमारत, या इमारतीला आता दिल्यानंतर 1 वर्षाची कालावधी होत आहे. जिल्हा परिषदेने जे पत्र दिलेलं आहे की सदर इमारत राहण्यासाठी अयोग्य आहे, विद्यार्थ्यांच्या अंगावर केव्हाही पूर्ण इमारत कोसळू शकतो, विद्यार्थ्यांची जीवनास हानी होऊ शकते असं त्यांनी कळवलेलं आहे. नवोदय विद्यालयासाठी याची व्यवस्था करून देण्यात येत नाही तोपर्यंत आमची आंदोलने सुरू राहील. आम्ही 1.5 ते 2 महिन्यापासून वारंवार कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत आणि त्या माध्यमातून की ही जी शाळा आहे ही भंडारा जिल्ह्यात राहिल्या पाहिजे आणि आमचे मुलं त्यांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्याला 4-4, 5-5 मुलं पाठवायचं ते आम्ही सर्व पालकांच्या विरोध आहे आणि आम्ही ते तसं होऊ देणार नाही आणि भंडारा जिल्ह्याला जे नवोदय विद्यालय लाभलेली आहे ही भंडारा जिल्ह्यातच राहील असा आमचा निर्णय सर्व पालकांचा आहे. शासनाने जवाहर नवोदय विद्यालय भंडारा इथं सुरू केलेलं आहे आणि यासाठी एक इमारत म्हणून आपल्याला दिलेली आहे. विद्यार्थ्यांना 1 वर्ष झाल्याच्या नंतर अचानक पत्र येते आणि पत्राच्या अनुषंगानं ते म्हणतात की ही जीर्ण झालेली इमारत आहे, हे नवोदय विद्यालय देऊन कुठेतरी हस्तांतरित करावा. परंतु आज 1 वर्ष लुटून म्हणजे एक 6व्या वर्गाची बॅच 7व्या वर्गाला गेलेली आहे आणि या ठिकाणी सगळे जे विद्यार्थी आहेत, जे गुणवंत विद्यार्थी आहे तालुक्यामधून, संपूर्ण ज्या तालुक्यामधून आलेले जे विद्यार्थी आहे त्यांनी 1 वर्ष या ठिकाणी काढलेलं आहे आणि या स्तरावर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची अजूनपर्यंत व्यवस्था झालेली नाही किंवा जवाहर नवोदय विद्यालय समितीने म्हणा किंवा व्यवस्थापन समितीने म्हणा या ठिकाणी कोणत्याही सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही आणि पत्र प्राप्त होतात ही इमारत खाली करण्याचे निर्देश दिलेले आहे. अगोदरच या जागेचं अगोदर या ठिकाणी यांनी व्यवस्थापन नियोजन करून याची पाहणी करायला पाहिजे होती की जे 16 लाख रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत ते 16 लाख खर्च न करता दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी हे नवोदय विद्यालय सुरू करायला पाहिजे होतं. परंतु आता हे म्हणतात की ही जीर्ण झालेली इमारत आहे बा, तर या ठिकाणी इतका खर्च करून 1 वर्ष काढूनही ही इमारत जीर्ण आहे म्हणतात, तर या ठिकाणी जे विद्यार्थी आहे नवोदय विद्यालयाचे तर यांच्या जीविताला कधीही धोका निर्माण होऊ शकतो आणि या ठिकाणी यांच्या जे शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला तर यांच्या शैक्षणिक नुकसानही होऊ शकतो. कारण की जिल्हा प्रशासनाला समजा जर ही जागा हलवायची आहे, हस्तांतरित करायची आहे, तर आता सत्र सुरू झालेलं आहे आणि या सत्राच्या सुरुवातीलाच कुठंतरी हलवलं तर बरं होईल. समजा जर मध्यंतरी कुठेतरी हलवण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसानही या ठिकाणी संभवू शकतो. खेळायचे ग्राउंड पण नाही आहे त्याच्यामुळे शारीरिक विकास व्हायला पाहिजे ते पण नाही होत. इथे सगळीकडे गवत असते त्याच्यामुळे आम्ही काही खेळू पण नाही शकत आणि आमच्या शाळेला पत्र पण आले आहेत की ही शाळा बंद होणार आहे पण आम्हाला ही शाळा आम्ही ही शाळा सोडून काही जाणार नाही हो, आम्हाला या शाळेत राहायचं आहे. प्रत्येक जवाहर नवोदय विद्यालयामध्ये पाण्याची आणि शिक्षणाची सुविधा असते, त्याचबरोबर खेळण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध असते, पण इथे ग्राउंडवर गवताची वाढ झाली असून आम्हाला खेळायला मिळत नाही आणि पाणी पण प्यायला मिळत नाही. पाण्याची सुद्धा असुविधा आहे, त्याचबरोबर शिक्षणाची सुद्धा असुविधा आहे. काही काही सब्जेक्टचे तर टीचर्स पण उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. आमच्या शाळेत प्यायला चांगले पाणी नसते, जसं बाकी नवोदयमध्ये आम्ही बघतो तर तिथे फिल्टरचे आणि आरोचे पाणी असते, तर इथे चांगले पाणी नसते. इथे पाणी फक्त उकळून दिले जाते. मागल्या वर्षी मी बघितले होते तर त्या पाण्यावर शेवाळ आले होते, म्हणून मी स्वतःचे पाण्याचे फिल्टरचे टँक लावले होते. आणि इथे सायन्स आणि मॅथ्ससाठी शिक्षक नाही आहेत, म्हणून इथल्या मुलांना खूप अडचण होते मॅथ्स आणि सायन्स हे दोन विषय शिकायला खूप अडचण होते. ह्यावर्षीसुद्धा SST शिक्षक नाही आहेत, म्हणून इथल्या मुलांना SST मॅथ्स सायन्स हे विषय शिकायला खूप अडचण होत आहे. शाळेचे विद्यार्थी आहेत
आमच्या स्कूलमध्ये फक्त दोनच टॉयलेट उपलब्ध आहेत, ज्यांच्याने आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. आणि आम्हाला पिण्याच्या पाण्याची पण सुविधा नाही आहे. आम्ही खूप त्रास सहन केला, जसं की आम्हाला कोणकोणत्या विषयांचे शिक्षक पण उपलब्ध नाहीत, आणि जसं का कोणकोणत्या मराठी या विषयाच्या आम्हाला पुस्तकं शाळेकडूनही नाही मिळाल्यात. आम्ही स्वतःच्या आपल्या घरून आणल्यात, पण आम्हाला आमच्या जवळ एकही जेंट्स टीचर नसल्यामुळे आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आहे. आणि फक्त आमच्या आणि आमच्या जो बिल्डिंग आहे त्याचा जो मेस आहे जिथं आम्ही जेवण करतो त्याच्या जो छत आहे ना तिथून पाणी गळते. हे सर्व आमच्या समस्या आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज, स्टारचा वार.